पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस खरीपमधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे शेतकरी नोंदणी करत असताना हंगाम दोन हजार तेवीस चोवीसपासून ज्या शेतकऱ्यांचा सातबारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करायची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच दिनांक तीस नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्रावर मुदतीत धान खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळवले आहे